आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड इमोजी डे हा दिवस का साजरा केला जातो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. दरवर्षी 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस का साजरा केला जातो आणि या दिवसाचे काय महत्व आहे या सर्वांविषयी आज आपण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम 17 जुलै या दिवशी दिनदर्शिकेवर म्हणजेच कॅलेंडरवर डेट दर्शवण्यासाठी इमोजीचा वापर केला गेला होता. त्यामुळे दरवर्षी 17 जुलै हा दिवस वर्ल्ड इमोजी डे म्हणून साजरा केला जातो. सध्या सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर उदाहरणार्थ फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमी वेळेमध्ये आणि कमी शब्दामध्ये बोलायचे झाले तर इमोजी या सांकेतिक शब्दाचा वापर केला जातो. तसेच इमोजी हे आपले मूड आणि भावना सुद्धा दर्शवण्याचे काम करते. इमोजीचा प्रभाव सध्या सोशल मीडियावर खूप आहे. मोठमोठ्या कंपन्या सुद्धा इमोजी आयकॉनचा वापर करून आपले ब्रँड प्रसिद्ध करताना दिसतात. उदाहरणार्थ वर्ष 2015 मध्ये पेप्सी सॉफ्ट ड्रिंक मेकिंग कंपनीने आपल्या ब्रँड साठी इमोजीचा वापर केला होता. तसेच ऍपल या कंपनीने सुद्धा आपल्या iOS ऑपरेटिंग सिस्टम मध्ये सुद्धा इमोजी ऍड करण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे मोठमोठ्या कंपन्या सुद्धा इमोजीचा वापर करताना दिसतात. वर्ष 2016 मध्ये सोनी पिक्चर अॅनिमेशन या कंपनीने द इमोजी मूवी या नावाने चित्रपट प्रदर्शित केला होता. वर्ल्ड इमोजी डे कसा साजरा केला जातो? वर्ल्ड इमोजी डे या दिवशी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इव्हेंट ठेवले जाते. तसेच जागतिक स्तरावर इमोजी बनवण्याच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात आणि जो कोणी या स्पर्धेमध्ये विजेता होतो त्याला बक्षीस सुद्धा दिले जाते. अशा प्रकारे वर्ल्ड इमोजी डे साजरा केला जातो. इमोजी डे हिस्ट्री. वर्ष 1999 मध्ये जपानी कलाकार शिगताका कुरिता यांनी सर्वात प्रथम इमोजी बनवले होते. कुरिता जपानमधील डोकोमो मोबाईल कंपनीमध्ये काम करत होते. कुरिता यांना माहिती सोप्या आणि संक्षिप्त मार्गाने देण्यासाठी एक आकर्षक इंटरफेस डिझाईन करायचे होते. उदाहरणार्थ पावसाची माहिती देण्यासाठी त्यांना ढगाचे चिन्ह असलेले आयकॉन बनवायचे होते. कुरिता यांनी जवळजवळ 176 इमोजी बनवल्या. आजही त्यांच्या इमोजी जपानच्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. वर्ष 2000 सुरुवातीला डोकोमोची प्रतिस्पर्धी कंपनी यांनी इमोजी कॉपी केल्याने इमोजी वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली. इमोजी म्हणजे काय? कधी कधी तुम्ही सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना आपल्या फ्रेंड किंवा चॅटिंग करताना एक्सप्रेशन किंवा मूड व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात. त्यामुळे जपानमधील डोकोमो कंपनीमध्ये काम करणाऱ्या कुरिता यांनी इमोजीची कल्पना पुढे आणली. वर्ष 2010 इमोजी खूपच लोकप्रिय होऊ लागली आणि या इमोजीचा वापर वेबसाईट आणि ऍप्समध्ये मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला. ऑफिशियल युनिकोड स्टँडर्ड लिस्टच्या अनुसार 2017 पर्यंत 2666 इमोजी बनवले गेले होते. त्यानंतर वर्ष 2018 मध्ये यामध्ये 157 इमोजी आणखी जोडले गेले. त्यानंतर या इमोजीची संख्या 2823 पर्यंत गेली. इमोजी हे नेहमी पिवळ्या रंगाचे का असतात आणि इमोजी कसे बनवले जाते याबद्दल तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे.